मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मुजोरी पाहायला मिळाली आहे. झोन 3 चे पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा लाजिरवाणा प्रकार घडलाय. लालबाग मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी हे रांगेतील दानपेटीची सुरक्षा तपासत असताना झोन 3 चे उपायुक्त अविनाश कुमार आणि दळवी यांच्यात बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीनंतर स्टेजवरील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दिशेने धाव घेत अविनाश कुमार यांना धक्काबुक्की केली आहे. भाविकांच्या समोरच घडलेल्या या प्रकारामुळे काही वेळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. झोन 3 चे पोलीस उपायुक्त अविनाश कुमार आणि लालबागच्या राजाचे जे कार्यकर्ते आहेत या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे आणि लालबाग मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी हे रांगेतील दानपेटीची सुरक्षा तपासत होते आणि यावेळेला झोन 3 चे उपायुक्त अविनाश कुमार आणि दळवी यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर स्टेजवरील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दिशेनं धाव घेतली आणि अविनाश कुमार यांना धक्काबुक्की केलेली आहे. हा सगळा प्रकार ज्यावेळेला घडला हा त्यावेळी अनेक भाविक या ठिकाणी होते. लालबागच्या राजाला अनेक भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात. त्या सगळ्यांच्या समोरच हा प्रकार घडला आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळं काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची ही मुजोरी पाहायला मिळालेली आहे. झोन 3 चे पोलीस उपायुक्त अविनाश कुमार आणि कार्यकर्त्यांनी अविनाश कुमार यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केलेला आपण पाहतोय.